आज 24 डिसेंबर माळेगाव यात्रेला आज प्रारंभ झाला आहे. आज मानाची देवसवारी निघणार आहे. आज आपण घोडे बाजार येथे आलेलो आहोत. घोड्यांची संख्या कमी दिसते, काय कारण आहे ह्याचं हे जाणण्यासाठी घोडे व्यापारी आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू. काय नाव? प्रकाश पाटील. प्रकाश पाटील, कुठून आलात आपण? निजामाबाद जिल्हा. निजामाबाद. दरवर्षी येतात? हो, दरवर्षी येतात. काय काय दिसते माळेगाव यात्रेमध्ये यावर्षी घोड्यांची संख्या जी आहे कमी दिसते, काय कारण आहे? कमी काही नाही, वाढणार आहे. आजपासून घोडे येणार आहेत, कारण सारंगखेड्याला यात्रा चालू आहे ना. कधीपासून चालू झाली ती? ते चालू पूर्वीपासून चालू झालं बघा. अच्छा, मग आता हे संख्या कवा वाढेल? व्यापारी कधी येतील? येणार, सुटले तिथून. अच्छा, 2-4 गाड्या आज आल्यात. रात्रभर येतात आणि उद्या पण येतात, परवदिस पण येतात. दरवर्षी तुम्ही येता इथं? होय, दरवर्षी येतो. किती घोडे घेऊन येतात तुम्ही निजामबादहून इथं? किती घोडे घेऊन येतात? 15-12-14. सगळ्यांची विक्री होते? होते होते, सगळ्यांची विक्री होते. मग इथून घेऊन जाता की नाही तुम्ही घोडे? जसं आल्या तुम्ही घेऊन जाता की नाही? मी काय सेंट्रल गव्हर्नमेंटचा ट्रेनर म्हणून मी काम केलो. सेंटर गव्हर्नमेंट ट्रेनर म्हणजे काय? अर्थात काय? हैदराबादला घोडे गव्हर्नमेंट हॉर्स हॉर्सचे डिपार्टमेंट हैदराबादला. म्हणजे केंद्र शासनाचा आहे की महाराष्ट्र शासनाचा? केंद्र सरकारचा. अच्छा, काय म्हणजे तिथं काय? घोड्याला ट्रेनिंग देत होतो. आता शेती भरपूर असल्यामुळं वडिलांना इकडे शेतीकडे कोण बघणार नाही, तर घराकडे यावं लागतं. मला ठीक आहे म्हणून आलो. आता आजा वडल्या पंजाबपासूनच आहेत आमचे, पण ते एखादी घोडे ठेवून 10-5 वर्ष बळगत होते. आता थोडं नाद लागल्यामुळं मला यावं लागलं. मी पण पंजाबहून UPहून. उदाहरणार्थ किती आता यावेळेस किती घोडे आणले तुम्ही? 15 आणलो. ही लाईन तुमचीच आहे? हो, माझीच आहे. थोडं आमच्या कॅमेरामॅनला विनंती करतो, थोडे घोडे दाखवावे त्यांनी. कोणत्या कोणत्या जातीचे घोडे आहेत तुमच्याकडे? म्हणजे काय जात असते, काय असते जात? त्याच्यामध्ये 2-3 राहतात. एक बनारस राहते, सिंध हैदराबाद राहते, मारवाड राहते. अच्छा, सिंध हैदराबाद राहते. हे सिंगावरती जे नाव म्हणाल्या तुम्ही, हे काय किती रेट आहे याचं आता आजच्या परिस्थितीत? माझे घोडे जास्तीत जास्त 3 लाखचे आहे. तुमच्याकडे 3 लाख रुपयाचा घोडा आहे? किती घोडे आणले तुम्ही असं? 15 आणलो. प्रत्येकाची किंमत 3 लाखच आहे का कमी? 50 पासून 3 पर्यंत आहे. पण 50 पासून सुरुवात होते आणि 3 पर्यंत घोड्यांचं रेट आहे. 50 मधला पण नाही, 3 पुढचा पण नाही. अच्छा, 50 ते 3 मध्ये आहेत. 15 घोडे आहेत. 15 घोडे. गेल्या वर्षी कसं झालं व्यापार, ह्या घोड्याचा काही परिणाम झाला होता? गेल्या वर्षी 18 घोडे आणले होतो. 18 विकले, मग अजून परत 2 गेले. घरी पाहिजेत ना हे. मला घोडे ठेवायचं म्हणजे काय, मी घरी शिकतो, मी कुठल्या बाजारात जात नाही. आणायचं फक्त एवढं, इथं विकलं का इथून नेतात, त्यांना घोडे कंट्रोल करता येईना काही माल कायला. त्याच्यामुळे मला माझं 3 राष्ट्रामध्ये माझा नंबर आहे त्यांच्याकडं. विकायचं झालं मला विचारतात, घ्यायचं झालं तरी मला विचार. तुम्हाला वाटतं का तुम्ही घोडे व्यापारी आहे, तुम्हाला काही इथं सुविधा राहावं असं तुम्हाला काय वाटतं? कोणती सुविधा इथं नाही, काय राहावं इथं माळेगावमध्ये? सुविधा भारतात मोठी यात्रा म्हणजे माळेगाव यात्रा आहे. इथं इतकं सुविधा बेकार आहे कुठंच नाही. आता घोड्याला पाणी तुमचं कुठून येतं? कुठून येते? कालपर्यंत विकतच घेतलो. किती रुपयाला गेला तुम्ही, कसं काय पद्धत? एक भांडं 15-20 रुपये. माळेगाव यात्रेमध्ये घोड्या व्यापाऱ्यांना एक भांडा 10-20 रुपयाला विकत घ्यावं लागते घोड्यांना पाणी पिण्यासाठी. अजून दुसरी काही सुविधा? करंट आहे हे म्हणजे रस्त्यामध्ये सगळे खडे आहेत. घोडे खड्यावर चालल्यावर पाय मोव पडतो. घोड्यांसाठी खाद्य, चारा, पाणी म्हणजे आपला पुन्हा आणून घ्यावं लागते. कोणी आता निजामबादहून आणलेला आहे? हो, निजामबादहून. किती दिवस राहणार तुम्ही आता? मी अजून 8-10 दिवस राहतो. 8 दिवसाचा स्टॉक आहे का तुमच्याकडे? नाही, पण अजून मागवावं लागते. इकडं चारा पण भेटणं गेले. आधी देवलेलं तर 10 रुपयाला एक पेंट. एखादी क्विंटल टन केवढ्याला भेटते चारा तुम्हाला, कुठून आणता तुम्ही? आम्ही गावाकडून सांगतो, शेती आहे ना तिकडूनच आमची शेती आहे. निजामबादहून चारा आणायला तुम्ही? माझं गाव. आता तुम्हाला काय वाटतं का इथली जे यात्रा कमिटी ही यात्रेचे जे नियोजन करतो, त्यांच्यासाठी तुमची काही सूचना आहे का हे करावं हे करू नाही, काय म्हणता का तुम्ही? सूचना म्हणजे काय, आता इतकं मोठं यात्रा असून कोणत्याही सवलत नाही. आता रात्री लाईट नाही बघा आमच्या इथं. लाईट अजून आली नाही. अजून आमचं रिक्वेस्ट काय आहे, महाराष्ट्रामध्ये बरेच लोक आकडे घेऊन करंट वापरू लागलेत. यात्रासाठी एखादं 15-20 दिवस ठेवलं तर काय फरक पडलेले? 4 दिवसानंतर आमच्या आकडे सगळं काढून टाकतात बघा. आकडे टाकू देत नाही. 1-15 दिवस त्या तारमध्ये, त्या पोलमध्ये लाईट आहे का? नाही. आता असेल तुम्ही आकडे टाकायचं म्हणाले, आता ती लाईट आहे लाईट, परंतु अजून व्यवस्था झाली नाही लाईट. नाही नाही. तुमची जेवणाची ते व्यवस्था कशी? आमचं गडी राहतात, तेनेच बनवून देतात. काय वाटतं तुम्हाला आता यावेळेस अजून दुसरं काही व्हावं असं काही वाटतं का?
पैसे का नाही आलते लोकांचं सोयी हे तर येतात काय टॅक्स घेतात का तुमच्याकडून घोड्याचं काही नाही पलीकडल्या वरचे घेतले होते तुम्हाला तिकडे डेव्हलप होलेले किती घेतले होते पैसे 500 रुपये घेतले होते एका घोड्याला की एका मालकाला एका मालकाला एका मालका 500 रुपये कोण घेतलं होतं काय नाव सांगितलं होतं पंचायत समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायतवाल्यांनी घेतलं होतं 500 रुपये होय ठीक आहे काय नाव म्हणलं तुम्ही प्रकाश हिरवंतराव पाटील हंगरगा प्रकाश पाटील आपल्यासोबत होते यांनी घोड्या संदर्भात आपल्याला माहिती दिली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य आपली प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा पाहत राहा जनतेचे मत लाईव्ह